जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच नवीन यूट्यूब चॅनल टिकर मराठी सरळ सेवा भरती. तर ह्याच्यावर आपण सध्या विजेता सिरीज चालू केलेली आहे. आजचा आपला 15 नंबरचा सेशन आहे. तर याच्यामध्ये आपण कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासाठी ज्या 1800 प्लस जागा निघालेल्या आहेत, तर याच्यासाठी महत्वपूर्ण असे मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहत आहोत. अतिशय महत्वपूर्ण सेशन आहे, त्यामुळे प्रत्येकाने काय करायचे, हे सेशन तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे. ज्यांनी लिपिकचा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हे सेशन पोहोचलंच पाहिजे. ठीक आहे, चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सेशन जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि जसं आवडेल तसं सेशन लाईक करून घ्या. आपल्या प्रश्नांना आपण सुरुवात करूयात. बघा, सगळ्यात पहिला प्रश्न आहे आजचा आपला, तो म्हणजे त्याला खूप समजावून सांगितले. काय? त्याला खूप समजावून सांगितले पण तो ऐकत नाही. या वाक्यातील अव्यय शोधा. अव्यय शोधायचे आपल्याला, खूप ऐकत पण नाही. कुठला पर्याय योग्य येणार, कुठला अव्यय आहे याच्यामध्ये ते ओळखायचे तुम्हाला. तर पहिले कुठला अव्यय येणार याच्यामध्ये? त्याला खूप समजावले, पहिलं वाक्य तो ऐकत नाही. दुसरं वाक्य जोडलंय पण या अविकारी शब्दाने. पण हे काय आहे? न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वय अव्यय आहे. म्हणजे पण हा काय झाला आपला? अविकारी शब्द झाला. पर्याय तिसरा योग्य. आज थोडस लेक्चर अटकतंय तर थोडस ऍडजस्ट करा आजच्या दिवस. वर्दळीवर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. वर्दळीवर येणे म्हणजे काय? विल्हेवाट लावणे, वेळ पांघरणे, भांडण्यास प्रवृत्त होणे, गर्दी जमवणे. काय येईल बरोबर? वर्दळीवर येणे म्हणजे काय? विल्हेवाट लावणे, वेड पांघरणे, भांडण्यास प्रवृत्त होणे की गर्दी जमवणे. एक प्रश्न एक्झामला विचारून झालेला आहे याच्या आधी की लहान मुलांच्या भांडणात मोठ्या माणसांनी विनाकारण डॅश डॅश टाळावे. म्हणजे विनाकारण वर्दळीवर येणं टाळावं, म्हणजे लहान मुलांच्या भांडणांमध्ये मोठ्या माणसांनी भांडणं करू नये असा त्याचा अर्थ होतो. तर हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारून झालाय. मग वर्दळीवर येणे म्हणजेच काय? तर भांडायला तयार होणे, भांडण्यास प्रवृत्त होणे. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न, एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच देऊन टाकणे या अर्थाची म्हण शोधा. खाई त्याला खवखवे, गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, न खात्या देवाला नैवेद्य. कुठला पर्याय योग्य? एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच देऊन टाकणे. खाई त्याला खवखवे म्हणजेच काय? चोराच्या मनात चांदणे. एखादी गोष्ट आपण केल्यावर त्याची भीती सतत आपल्या मनात राहते. मग हे येईल का याला? येणार नाही. राहिले तीनच. कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणजे कोल्हा ऑलरेडी त्याला काढता येत नाही म्हणून, द्राक्ष काढता येत नाही म्हणून तो काय कारण सांगतो की कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणजेच नाचता येईना म्हणे अंगण वाकडे. येईल का? नाही. मग राहिले दोनच. काय? गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य आणि न खात्या देवाला नैवेद्य. मग कुठला पर्याय योग्य? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, बागेमध्ये सुंदर लाल फुले आणि गोड गोड फळे आहेत या वाक्यातील विशेषणे ओळखा. विशेषणे म्हणजेच काय? उत्तर द्या, स्पष्टीकरण देते. विशेषण म्हणजे नामा बद्दल विशेष माहिती सांगणारा विकारी शब्द. बघा बरं, कुठला पर्याय योग्य असेल? मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा विकारी शब्द कुठला आहे? बागेमध्ये कशी फळं आहेत, आता कशी फुलं आहेत आणि कशी फळं आहेत बघून घ्या. कशी आहेत फुलं? सुंदर आणि लाल. ठीक आहे, फळं कशी आहेत? गोड. मग विशेषणे कुठले झाले? आता आहेत क्रियापदे, कॅन्सल. फुले नाम आहे, कॅन्सल. बाग नाम आहे,
कॅन्सल. म्हणजे राहिलं काय, सुंदर, लाल आणि गोड. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य. ठीक आहे, ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय त्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचंय, आणि जास्तीत जास्त लिपिक एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन शेअर करायचंय. पुढे चंचल या शब्दाचा अर्थ, अर्थ ओळखायचाय म्हणजे समानार्थी ओळखायचंय. इथे चंचल शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून कोणता आहे? स्थिर, टंचाई, मृदू आणि सैल. काय येईल? चंचल म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो अस्थिर, मस्तीखोर म्हणतो ना, जो एका जागेवर बसत नाही त्याला चंचल म्हणतात. मग चंचलला अजून एक येईल विचलित, मन विचलित असतं, एका जागेवर शांत राहत नाही. ठीक आहे, अजून चंचलला काय येऊ शकतं? अजून अशांत असणेला किंवा उतावळा व्यक्ती. ठीक आहे, हे सगळे काय आहेत? चंचल शब्दाचे समानार्थी आहे. सैल नाहीये, स्वैर आहे. कुठला पर्याय योग्य आहे आपला? स्वैर. स्वैर म्हणजे चंचल. आणि चंचलला विरुद्ध अर्थी काय येईल? तर चंचलला विरुद्ध अर्थी येईल स्थिर, स्थिर व्यक्ती. हा झाला विरुद्धार्थी शब्द. पण आपल्याला अर्थ विचारलाय म्हणजे समानार्थी. आता टंचाई म्हणजे कमतरता एखाद्या गोष्टीची, आणि मृदू हा कठीणला विरुद्धार्थी आहे. त्यामुळे पर्याय स्वैर म्हणजे चंचल, पर्याय चौथाच योग्य आहे आपला. पुढचा प्रश्न, दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो अशा अर्थाची म्हण सांगा. विशी विद्या तिशी धन, सरड्याची धाव कुंभणापर्यंत, लंकेत सोन्याच्या विटा, रात्र थोडी सोंगेफार. काय येईल बरोबर? बघा, या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. पहिला काय आहे? पहिली म्हण, विशी विद्या तशी धन. म्हणजेच काय? तर योग्य वेळेत योग्य काम करणे. बरोबर, सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजे एखादी गोष्ट लिमिट पर्यंत चालते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे लंकेत सोन्याच्या विटा, याचाच अर्थ आहे. काय? दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो. पर्याय तिसरा योग्य. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. शब्दयोगी अव्यय ओळखायचे. कनकने आज स्वातंत्र्याविषयी विचार व्यक्त केले. कुठला आहे शब्दयोगी अव्यय? शब्दयोगी अव्यय म्हणजे नामाला जोडून आलेलं क्रियाविशेषण. कुठला पर्याय योग्य? विषयी व्यक्त, आज कनक. काय येईल बरोबर? स्वातंत्र्य नाम आहे, नामाला जोडून विषयी शब्द आलाय म्हणजे संबंध दाखवल्याचं काम केलेलं आहे. संबंधवाचक शब्द योग्य अव्यय आहे हा आपला विषयी. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. दिवाळीत सर्वांनी दारापुढे रांगोळ्या काढल्या होत्या या वाक्यातील शब्द योग्य अव्यय ओळखा. या वाक्यातला शब्द योग्य अव्यय कुठला आहे? रांगोळ्या सर्वांनी काढल्या पुढे. याच्यात कुठला आहे शब्दयोगी अव्यय? दार नाम आहे. कुठे? स्थलवाचक सांगितले, दारा पुढे. पुढे हे झालं शब्दयोगी अव्यय. पर्याय चौथा योग्य. ढग या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. प्रश्न महत्वपूर्ण आहे त्यामुळे सेशन शेअर झालंच पाहिजे. चला, अंबा, अंबुज, अंबुज आणि अंबर ओळखा. ढग या शब्दाला कुठला शब्द समानार्थी आहे? आता अंबर म्हणजे आकाश. बरोबर, मग ढग शब्दाला कुठला शब्द समानार्थी आहे? कुठला पर्याय येईल योग्य? ढगाला म्हणतात अभ्र, ढगालाच म्हणतात मेघ, ढगालाच म्हणतात इथं दिलेलं आहे ते म्हणजे अंबुद. अंबुज नाही, काय? अंबुद.
आंबूद सुद्धा म्हणतात, घण सुद्धा म्हणतात. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. पुढे, त्याने लाडू खाल्ला असेल या वाक्याचे पूर्ण वर्तमान काळात रूपांतर करायचे. पूर्ण वर्तमान काळ कुठला असेल? तो लाडू खाईल, त्याने लाडू खाल्ला होता, तो लाडू खात आहे, त्याने लाडू खाल्ला आहे. कुठला पर्याय योग्य? आता संयुक्त क्रियापद आहे बरोबर, कुठला आहे हे? खाल्ला असेल म्हणजे भविष्यात लाडू खाण्याची क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतोय, म्हणजे हे काय आहे? आपलं पूर्ण भविष्यकाळ आहे. ठीक आहे, मग पूर्ण भविष्यकाळाचं पूर्ण वर्तमान काळात आपल्याला रूपांतर करायचंय. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे ही क्रिया वर्तमान काळात पूर्ण झाल्याचा बोध आपल्याला होतो. मग काय येईल बरोबर? खात आहे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ, खाल्ला होता पूर्ण भूतकाळ, लाडू खाईल साधा भविष्यकाळ. राहिला एकच, त्याने लाडू खाल्ला आहे म्हणजे त्याची लाडू खाण्याची क्रिया वर्तमान काळात पूर्ण झाल्याचा बोध होतो, म्हणून पर्याय चौथा योग्य. तो मुलगा खेळत आहे या वाक्यातील काळ ओळखा. अपूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ, ओळखा. काय येईल बरोबर? काळ कोणता आहे? खेळत आहे म्हणजे त्याची खेळण्याची क्रिया आहे म्हणजे वर्तमान काळात चालू. एक ट्रिक लक्षात ठेवा, हवं तर लिहून घ्या ट्रिक माझी. काय आहे? संयुक्त क्रियापदामध्ये सहाय्यक क्रियापदावरून उपप्रकार ओळखावा, धातू साधितावरून काळाचा मुख्य प्रकार. सॉरी, खेळत आहे हे काय झालं आपलं? आहे म्हणजे वर्तमान काळ, तर म्हणजे चालू. मग सहाय्यक क्रियापदावरून मुख्य प्रकार ओळखायचा आणि धातू साधितावरून उपप्रकार ओळखायचा. मग कुठला पर्याय योग्य? खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया वर्तमान काळात चालू आहे, पूर्ण झालेली नाही, म्हणून पर्याय दुसरा योग्य. पुढे, भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल 28 युगे विटेवर उभा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण कुठला आहे? भक्तांसाठी विठ्ठल 28 उभा. काय येईल बरोबर? नामाबद्दल विशेष माहिती. आता बघा, भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल 28 युगे विटेवर उभा आहे. कुठे उभा आहे? विटेवर. म्हणजे विटेवर पाहिजे होता, आहे का? नाही. मग कुठला पर्याय योग्य ठरेल? बघा एकदा, विशेषण कुठला आहे? उभा तर येणार नाहीये भक्तांसाठी. कोणासाठी? मग ते कळेल का? भक्तांसाठी. मग कुठला पर्याय योग्य येईल? किती युगे. युग हे नाम आहे. किती युगे? 28 युगे. म्हणजे 28 हे काय झालं आपलं? गणना वाचक संख्या विशेषण झालं. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. ठीक आहे, चला पुढे. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय, अजून लाईक केलेलं नाहीये बऱ्याच विद्यार्थ्यांनी, लाईक करून घ्या. विधायक या वाक्याचा अर्थ, विधायकचा अर्थ सांगितला. वाक्य नाहीये, शब्द आहे इथे. विध्वंसक, विजातीय, विसंवादी, विसंगत. विधायकला विरुद्धार्थी आतापर्यंत आपण खूप वेळा एक्झाम मध्ये विचारलं गेलं हे पाहिलेलं आहे. ठीक आहे, ओळखा. विधायक म्हणजे एखाद्याची गोष्ट, एखाद्या गोष्टीची निर्मिती होणे. मग इथं आपल्याला विरुद्धार्थी ओळखायचा आहे. विरुद्ध अर्थ, वाक्याचा अर्थ नाही, विरुद्ध अर्थ. विधायक म्हणजे निर्मिती होणे, विध्वंसक म्हणजे नाश होणे. हे काय आहे? एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. पुढील शब्दांमधून कमळ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? कोणता शब्द असा आहे की तो कमळ शब्दाचा समानार्थी नाही? पंकज, अनुज, अंबुज, नीरज. ओळखा. कमळ, पंकज, अंबुज, नीरज, सरोज हेही शिकलेलो आहोत आपण. ठीक आहे, अनुज, अनुज म्हणजेच काय? तर लहान भाऊ, धाकटा भाऊ किंवा नंतर जन्मलेला, त्याला अनुज म्हणतात.
पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. स्वावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. स्वावलंबी विरुद्धार्थी संचालक, परावलंबी स्वच्छंदी, स्वावलंबन. स्वावलंबी म्हणजे स्वतःवरच अवलंबून असलेला, स्वतःच स्वतःच करणारा सगळं. त्याच्या विरुद्ध काय येईल? दुसऱ्यावर डिपेंड असणारा, परावलंबी. पर्याय कुठला योग्य? मग पर्याय दुसराच योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. सेशनला लाईक करून घ्यायचं ज्यांनी अजून केलेलं नाहीये. जास्तीत जास्त लिपिक पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करत चला. ठीक आहे, चला थांबूयात. चॅनल सबस्क्राईब केला नसेल करून घ्या, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला या लेक्चरचे नोटिफिकेशन येऊन जातील. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट, जय हिंद. चला फाईल सेव्ह करते. आपल्या ऍपमध्ये तुम्हाला या फाईल भेटत आहेत.